देवल क्लब इथं आज महाराष्ट्र लोकधारा दर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोककलांचं दर्शन घडवण्यात आलं. लॉकडाऊनचा फटका खुल्या रंगमंचाला सुद्धा बसला. रंगमंचावरील कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांची आर्थिक घडी विस्कटली. अशा कलाकारांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र लोकधारा दर्शन उपक्रम हाती घेतलाय. हा उपक्रम प्रेक्षकांविना असलेला हा कार्यक्रम कोल्हापुरातील कृष्णा आर्ट्सच्या पुढाकारानं देवल क्लब इथं आयोजित करण्यात आला होता. अवधूत जोशी, सागर बराडे, अमित पाटील, मिलिंद दाष्टेकर, पूजा परुळेकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. लावणीनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कोळी नृत्य, लाठीकाठीचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात 40 कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचं चित्रण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर या ठिकाणी पाठवलं जाणार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. यातील सहभागी कलाकारांना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्याकडून मानधनं दिली जाणार आहेत. अनिकेत ससे, गुरु भोसले, प्रकाश गवळी, स्वानंद जाधव, ऋतू सासणे, अमोल कांबळे हे कार्यक्रमासाठी वादक होते. या कार्यक्रमासाठी कृष्णा आर्ट्सचे चंद्रकांत पाटील, रमेश सुतार, सागर बगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.